अंदाजा बदल समजा एखाद दिवस लग्न असेल तर लग्नाच्या तारखेबद्दल मला खूप फोन येत. आम्ही उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये या या तारखेत लग्न ठेवले पाऊस येणार का, मी त्यांना सांगत असतो. मला थोडा वेळ जाते पण त्यासाठी की पंजाब भायला विचार की आता आम्ही वाळवून घालेलो पाऊस येणार का नाही. एखादे समजा इथपर्यंत म्हणजे दळण जरी वाळू घातले की ते आधी विचारतात पंजाब भायला विचारा पाऊस येणार का. तिला म्हणजे एक काय केलं स्वतःच एक युट्यूबच चॅनल सुरू केलेलं आहे माझं स्वतःच. ते कशामुळे केलं त्याचं करण्याचा उद्देशच असतो की अंदाज कसा असतं कधी कधी काय होते एखाद्या अचानकच वातावरण बदलतंय. मग अचानक वातावरण बदलल्याच्या नंतर लगेच मग ते आपण काय करतो शूटिंग करायची आणि शेतकऱ्याला तळून टाकायचं. पंजाब डकपर म्हणजे अशा नावानं माझे 560 ग्रुप आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्याचे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याच्या 257 शेतकरी ऍड आहेत. मग आमच्या बाजूच्या विद्यापीठांच्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या. म्हणलं अशा काही जाती काढा की 5 दिवस मागे ढकला नसता 5 दिवस पुढे तरी ढकला. अंदाजा बद्दल समजा एखाद्या दिवस लग्न असेल तर लग्नाच्या तारखेबद्दल मला खूप फोन येत. आम्ही उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये या तारखेत लग्न ठेवले पाऊस येणार का, मी त्यांना सांगत असतो. मला थोडा वेळ जात आहे पण जसं येईल तसं. किस्सा काय होता की एका व्यक्तीचं लग्न होतं 2 तारखेपर्यंत 2 तारखेला लग्न होतं. हा आमच्या गावातलंच आमच्या एक चुलत बहीण आहे आणि समोरासमोर राहतात. तर 28-29-30 तारखेपर्यंत खूप पाऊस झाला होता आणि लगेच ती आमच्या घरी आली माझ्या मिसेस शीतल आहे आणि तिचं नाव देखील शीतल आहे. तर शीतलला म्हणले की पप्पा आपल्या भयाला म्हणा की आता आपलं 1 तारखेला हळद आणि 2 तारखेला लग्न आहे. तर मग मी म्हणले त्यांना संध्याकाळी मी माझी शीतल म्हणली की संध्याकाळी मी ते नेटवर बसले की त्यांना सर्च करायला होतं त्यांना पाऊस येईल का नाही. मग सांगतेत सांग मग सर्च केलं. मग सर्च केल्यानंतर मी तिला सांगितलं की 30 तारखेपर्यंत खूप पडन सगळ्या राज्यात पाऊस पडन 1 तारखेला तुझ्या हळदी दिवशी पाऊस येणार नाही आणि ती म्हणली 2 ला तर मग लग्नाचं. मग मी 2 ला देखील येणार नाही. सगळं कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग रात्री 10-11 वाजता पाऊस येईल. तर 10-11 वाजता पाऊस सुरू झाला. 2 दिवस नाही असे खूप आहे. आता माझी आमच्या मिसेसचे देखील पंजाब डक हवामान परभणी एक ग्रुप आहेत समजा मिसेसचे असे महिला पंजाब डक महिला हवामान ग्रुप असं परभणी महिलाचा माझी बहीण आहे अर्चना नावा तर तिचे ग्रुप आहेत आणि त्याच्या आमच्या परभणी जिल्ह्यातल्या टोटल सगळ्या महिला त्या ग्रुप त्या आहेत. मग त्यांना देखील काय होतं की ते मेसेज करतात की पंजाब भायला विचार की आता आम्ही वाळवून घालेलो पाऊस येणार का नाही. एखाद्या समजा इथपर्यंत म्हणजे दळण जरी वाळू घातले की ते आधी विचारतात पंजाब भायला विचारा पाऊस येणार का नाही. म्हणजे एवढं तंतोतंत की आम्हाला ही मुलाखत बाहेर घ्यायची होती ढग आलेले आणि आम्ही सरच म्हटलं सर आपल्याला अर्धा घंटा आपली मुलाखत चालेल पाऊस येईल का. ते उभे राहिले त्यांनी ढगात पाहिलं म्हणे पाऊस येणार आहे. आता आम्ही आज घरात बसलेलो. मला सांगा तुम्ही एकट्याच्या जीवावर हे नोटबुक मध्ये हे लिहून एवढा दिवस अभ्यास करून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल तुमचा अँड्रॉइड आणि न्यूज वगैरे बघून त्याच्यावर तुम्ही एवढे अंदाज काढले आज एवढे तुम्ही अॅक्युरेट अंदाज सांगताय. मला हे म्हणायचंय तुम्हाला की तुम्ही एकटे असताना एवढं हे करताय. जर तुम्ही एखादी छोटीशी लॅब जर तुमची ओपन केली 5-10 माणसं तुमचे लॅपटॉप कम्प्युटरवर वगैरे आणि त्या माध्यमातून जर तुम्ही तसं सुरू केलं तर तुम्ही एक मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला तुम्ही तुमचा अंदाज सांगू शकता अजून ते अॅक्युरेट येऊ शकतील असं काही. मी एक काय केलं स्वतःच एक युट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे माझं स्वतःच. ते कशामुळे केलं त्याचं करण्याचा उद्देशच असा होता. पंजाब डज ऑफिशियल असं यांचं युट्यूब चॅनल आहे तर ते तुम्ही सर्वांनी सर्च करा सबस्क्राईब करा त्याचं बेल आयकॉन सुद्धा दाबा. कारण की असं म्हणतात सगळ्या गोष्टी थांबतात पण जेवण माणसाला थांबवतात नाही. जेवण थांबलं की माणूस थांबतो आणि म्हणून या देशातली शेती जर थांबली जगातली थांबली तर जग थांबेल. म्हणून त्या शेतीला चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा हे असतो एक सावकारशाही असते एक सरकार असतं यानावर शेतकऱ्याची पिळवणूक होत असते. परंतु निसर्गावर निसर्ग सुद्धा शेतकऱ्याचं हे करतो. परंतु आता डग साहेबाच्या माध्यमातून अगदी तुमचा पाऊस कधी येणार आहे किंवा तुम्हाला कोणतं पीक घ्यायचंय आणि तुम्हाला काढणी कधी करायची आहे त्याबद्दल सुद्धा आपण समोर पाहणार. म्हणून तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं. मी काय करत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो प्रत्येक गावामध्ये जाऊन जवळपास महिन्यातून 15-15 कार्यक्रम करत असतो.
शेतकऱ्यांना दोन दोन तास व्याख्यान करतो. मग असं केल्याच्या नंतर मग बघितलं खूप ठिकाणी, म्हणजे स्वतः अभ्यास केला, काही शेतकऱ्याला मेसेज आवडतं, काही शेतकऱ्याला म्हणजे असं बघण्याऐवजी ऐकून चांगलं वाटतं, ऐकून चांगलं. मग लोकांच्या अशा प्रतिक्रिया खूप लोकांच्या होत्या की तुम्ही एखादं चॅनल करा. पण मी म्हणलं वेळ आले तू बघू. योगा योगाने काय झालं की आमचा एक मित्र, माझा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, आपलं भागवत विठ्ठलराव डग, ते सुद्धा त्याच्या लॅपटॉपवर घरी हे करतो. तर त्यांना म्हणलं आपण काय करू, एक चॅनल करून तू चलत जाय, मला काही इतकं हँडल करायचं होईल ना. ते म्हणलं चालतंय, तुम्ही निस्त करत राहा, आपण ते चालू, म्हणलं जसं होईल तसं सुरू करू. पण या चॅनल चालण्याचा उद्देश असा होता की हे कशामुळे करायचं, की समजा अंदाज देता वेळेस म्हणजे कसं असतंय की लोकांना लगेच माझ्या तोंडून ऐकायचं होतं, माझ्या म्हणजे ऐकून जे समाधान भेटत ते वाचून नाही भेटत, काही विश्वास नाही, कानातून डोळा चार वाट होतो फरक. तर मग म्हणून काय केलं, स्वतः दिसलं. आणि हे जे युट्यूब चॅनल कशामुळे करायचं की अंदाज कसा असतंय, कधी कधी काय होते, एका दिवस अचानकच वातावरण बदलतंय, मग अचानक वातावरण बदलल्याच्या नंतर लगेच मग ते आपण काय करतो, शूटिंग करायची आणि शेतकऱ्याला कळून टाकायचं. म्हणजे कारण की ना लोकांमध्ये कसे कसे म्हणजे शेतकरी बघण्यामध्ये दृष्टिकोन कसे असते, लोकांना काही शेतकरी फेसबुक माध्यमातून यूज करते, कोणी व्हॉट्सअपला करते, कोणी टेक्स्ट मेसेजद्वारे यूज करते, कोणी युट्यूब, कोणी टेलिग्राम ग्रुप, असे वेगवेगळे ग्रुप आहेत. म्हणून म्हटलं की आपलं देखील एक चॅनल सुरू करावं. पण हे चॅनल फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी केले आणि त्या चॅनलवर फक्त शेतकऱ्याचा हवामानाचाच अंदाज येणार, दुसरे कोणते येणार नाही, फक्त हवामानाविषयीच अंदाज. ते एक सांगायचं राहिलं की ते आपलं त्या चॅनेलचं नाव पंजाब डग स्वतःच्याच नावान ठेवलं. आणि हे जे मी ग्रुप केलेले ते पंजाब डग परभणी कशामुळे केले, कारण की मी राहतो, माझं नाव काय झालं म्हणजे खूप ठिकाणी मी ते नोकरीसाठी प्रयत्न केला, समजा आपल्या समजा हवामानाच्या विभागामध्ये एखादं, पण खूप सगळ्या विद्यापीठांशी गेल्याच्या नंतर रिस्पॉन्स द्यायला कोणीच तयार नव्हतं, मध्यस्थी होणारी माणसं कोणीच तयार नव्हती. मग म्हणलं आपलंच एक स्वतःच हवामान उभा करू, उभं करू, स्वतःच करायचं आणि स्वतःच जगाला दाखवून देऊ की एक हवामान आहे आणि ती शेतकऱ्याची मदत करते. मग त्याच्यामुळे नाव काय ठेवलं त्याचं, पंजाब. माझं नावच पंजाब आहे. पण अज्ञास कसं झालं शेतकऱ्यामध्ये, एक गैरसमज झाला. तर बरेच शेतकरी म्हणजे आम्ही समजायचो एक संस्था असताना, पंजाबची संस्था असताना ते अंदाज. मलाही झालं होतं की बाबा डग सहसा कसं डग आडनाव नव्हतंच ना ऐकलं. मग म्हटलं पंजाब स्टेट आहे, तिकडचं काहीतरी असेल, तिकडची मी शाळा असेल असं मला वाटायचं. पण कसं आहे त्याचं कारण सांगतो, माझी आजी आहेत बघा, माझ्या आजीचं वय 102 वर्ष आहे. आज सुद्धा आजी जिवंत आहे. तर मग त्यावेळेस त्यांनी लहानपणी काय केलं की माझं नाव ठेवण्याचा उद्देश कसा असाय, ती म्हणली पंजाबचा सिंह लालालच पत्रा आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ असे नाव होते समजा, पंजाबचा सिंह लालालच पत्रा. मग त्यावेळेस मग ते ह्या नावामध्ये काहीतरी धमक आहे म्हणून ते म्हणले की आपलं याचं नाव देखील पंजाबच ठेवायचं असं माझं, त्याच्यामुळे ते नाव ठेवलेलं. म्हणून माझं नाव पंजाब, आडनाव डक आहे माझं, आणि माझा जिल्हा कोणता परभणी. मग शेवटी माझा अभिमानच राहणार. म्हणून काहीतरी समजा शेतकऱ्यांनी समजा हवामाना बाबतीत गोष्ट निघाली, खेड्यामध्ये चर्चा निघाली, हवामान कुठलं चांगलं ते परभणी जिल्ह्यात, परभणी म्हणलं की त्यांनी म्हणलं पाहिजे त्या पंजाब डगचं परभणी हवामान का, म्हणून नाव ठेवलं परभणी जिल्ह्यात. ती एक मनमय पंजाब डग परभणी, पंजाब डग परभणी अशा नावानं माझे 560 ग्रुप आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्याचे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याच्या 257 शेतकरी ऍड आहेत. ते ग्रुप नाव ठेवण्याचा तसा उद्देश होता. मग हे केल्याच्या नंतर अशा ग्रुपचं नाव दिलं, कारण की एक मन आहे, खूप लोक म्हणते जगात जेड म्हणेन भारतात परभणी, तसंच म्हणून मग आपलं परभणीचं देखील असं नाव झालं. आणि माझ्या गावाचं नाव आहे गुगळी धामणगाव, गुगळी धामणगाव, म्हणून मी माझ्या गावाचं एक नाव सोडलं नाही. हे ग्रुप अंदाज देण्यासाठी हे मी असं टायटल सोडलं. ठीक आहे, तुमच्या त्या युट्यूब चॅनलला तुमच्या कार्याला शुभेच्छा. जसं जगात जर्मनी आणि भारतात परभणी, तर भारतात सुद्धा जर्मनी सारखं परभणीचा बोलबाला तुमच्या माध्यमातून होऊ. तुमच्या या कार्यक्रमासाठी जो आता आपला व्हिडिओ शूट करतोय, आपला जो संघटनेचा सोशल मीडिया अध्यक्ष योगेश्वर बोंद्रे, हा तुम्हाला सर्वतोपरी तुमच्या त्या चॅनलसाठी सहकार्य करेल, त्यात काही वाद नाही आहे. मला सांगा, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही जे सांगता की बाबा पाऊसचा खंड पडल्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन द्यायचं, बरोबर तुम्ही सांगितलं. पण आमचा माझा किंवा आमच्या भागातल्या शेतकऱ्या आमचा असा अनुभव आहे की पाऊस उघडल्यानंतर आपण स्प्रिंकलरना सोयाबीनला पाणी देतो, तर ते पाणी दिल्यानंतर सोयाबीनवर जेव्हा
परत आपला वरचा पाऊस पडतो तर सोयाबीन करपल्यासारखी होते. कसं त्याच्यामध्ये ना पाणी देण्याच्या पद्धती येतात म्हणजे जरगड होतात सोयाबीनचे पानं. सोयाबीन मध्ये ना मी एकरी स्वतः काय केलं, स्वतः अभ्यास करतो. मी सोयाबीन मध्ये एकरी 14 क्विंटल काढलेला स्वतः शेतकरी आणि हरभऱ्याचं माझं एकरी 17 क्विंटल आवडत आहे. या व्यतिरिक्त आमच्या गावात म्हणजे आम्ही काय करतो, शेती क्षेत्रामध्ये स्पर्धा करतो. शेतीमध्ये समजा स्पर्धा खेळली तर मग समजा मी समजा एक बॅग खत टाकले आणि तुम्ही 2 बॅग टाकल्या तर दोघांचं उत्पन्न वाढते. आणि जसं धंद्यामध्ये उलट असते, समजा धंद्यामध्ये मी इकडून एखादा शेटर टाकून धंदा सुरू केला आणि तिकडून दुसऱ्याने धंदा केला तर एक जणाचं नुकसान होते. पण शेती तर उलट आहे, शेतीमध्ये शेतकऱ्यांनी स्पर्धा खेळायची शेतकऱ्यासोबत. मी एक खताची बॅग टाकले की तुम्ही 2 टाकायचे, असं करीत करीत मग दोघांचं उत्पन्न वाढते. तसं तुम्ही पाण्याच्या बाबतीत म्हणले सोयाबीन बद्दल, तर सोयाबीन बद्दल कसं असतंय की ज्यावेळेस समजा सोयाबीन पेरल्याच्या नंतर कम्प्लीट फुलं लागण्याचा टाइम आणि पाऊस नसतो, मग अशा वेळेस स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. पण ते कित पद द्यायचं, 3-3 घंटे आपल्या जमिनीतली वापसा ओल बघायची. समजा जमिनी नेमक्या जमिनीमध्ये आपली ओल कितपर्यंत जाते, आपली जमीन नेमकी कशी, त्या जमिनीचे समजा एखादी समजा खरपणाची जमीन असलं तर 3 तासाचं पाणी द्यायचं, ब्लॅक सॉइल असलं तर 5 तासाचं पाणी द्यायचं, त्या जमिनीच्या पोतनुसार जमिनीच्या वापसीनुसार पाणी द्यायचं. म्हणजे जास्त 6-10 घंटे पाणी द्यायचं नाही, जास्त 10 घंटे पाणी द्यायचं ओलीला वळून, सोप्या भाषेत ओलीला वळून जाऊ द्यायचे, बस असं पाणी द्यायचं. आणि पाणी दिल्याच्या नंतर मग बुरशीनाशक आणण्याचं गरजेचं आहे. पाणी दिल्यानंतर बुरशीनाशक आणायचं, पण जे पाणी देतील त्यांच्या सोयाबीनला जास्त उतार येतो, जास्त हे स्वतःच्या अनुभवानुसार. त्याच्यानंतर आता काय, मागच्या वर्षी मुंगाचं पीक पूर्ण धिंगाणा झाला, भयानक पाऊस आला, म्हणजे शेंगांना चौरे आले. तर मग अशा याच्यामध्ये तुम्ही, मला वाटतं तुम्ही विद्यापीठाशी संपर्क केला होता की बा अशा काही व्हेरायटी आपण जर काढल्या मागे पुढे येणाऱ्या निसर्गाच्या सोबत चालणाऱ्या व्हेरायटी, तर त्याचं काय? त्याचं कसं आहे माहितीये का, निसर्गाचं आपलं गणित जुळ, निसर्गाचं शेतीच्या बियाणाचं गणित जुळलं पाहिजे. मी काय केलं, स्वतः अभ्यास करतो, स्वतः म्हणजे नुसतं हवामानाचा अभ्यास नाही, टोटल जनरली स्वतः शेतकऱ्याविषयी तळमळ आहे, शेतीचा सगळा अभ्यास केलेला आहे, तेव्हाच इतकं सांगू शकतो, नसतं कोणी सांगू शकणार नाही. कसं आहे माहितीये का, मूग पेरल्याच्या नंतर कम्प्लीट 60 दिवसाला काढायला होतो आणि 61व्या दिवशी पाऊस येतो. सोयाबीन पेरल्याच्या नंतर 95 दिवसाला काढायला येतील, लगेच 95 ते 110 दिवस पाऊस पडतो. उडीद पेरल्याच्या नंतर 80 दिवसाला काढायला तर लगेच 85 दिवसाला पाऊस होतो. मग मी काय केलं, आमच्या बाजूला विद्यापीठ आहे, मग आमच्या बाजूच्या विद्यापीठांच्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या, म्हणलं अशा काही जाती काढा की 5 दिवस मागे ढकला नसता 5 दिवस पुढे तरी ढकला. तर आमच्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ येतात, आता एक ही एक सोयाबीनची जात काढलेली, ही 612 म्हणून आहे, 612 हा परभणी विद्यापीठाची, ही परभणी विद्यापीठ 612 जात काढलेली. ह्या जात अशी आहे की हिनं काय झालं, पण आणखीन मार्केटला जास्त तिथं प्रसारच झाला नाही. ही 20 दिवस जरी पावसात उभी राहिली तरी हिच्या शेंगा फुटत नाहीत, काहीच होत नाही. मग अशा जाती तयार काढल्या. मग ह्या त्याच्यामध्ये मुगाच्या जातीमध्ये DM 2002-3 ही एक जात चांगली. सोयाबीन बाबतीत झालं तर 612 चांगली. आणि एक राहुरी आपलं MP विद्यापीठाची RUS राजमाता विश्वविद्यालयाची RUS 18 म्हणून ती देखील जात चांगली. अशा खूप खूप जाती चांगल्या आहेत. अशा जाती करायचं कारण की निसर्गाचं तिथं गणित जुळलेलं आहे, म्हणून शेतकऱ्यांनी चांगल्या चांगल्या जितक्या जाती आहेत दुसऱ्याच्या शेतात ट्रायल घेतल्याच्या नंतर, असं काही अशा जाती खूप मार्केटमध्ये पण त्याच्यावर काय होतं, मोजा येतो, समजा येलो मोजा येतो, हो त्याच्यासाठी समजा शेतकऱ्यांनी दुसऱ्याचा अनुभव बघायचा, तिथं येलो मोजा आलता का नव्हता बघायचं, येलो मोजा कसा वाकायचा, शेतात गेल्याच्या नंतर गोल गोल असे खळे खळे पडतात, मग समजा ते काय त्याच्या बुरशीच्या अटॅक आलता. हे 612 परभणी, ही जी सोयाबीन आहे 612, ही जी याचे शास्त्रज्ञ ज्यांनी याचे जे तयार केली त्यांचं नाव मेत्रे साहेब, मेत्रे साहेबांनी ही 612 तयार केली आणि खूप म्हणजे लोकांची प्रगती झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं वाणी. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षीचं हे सोयाबीन आहे तर याला तेव्हापासून ठेवलेले, याच्या फक्त काहीतरी क्वचित शेंगा फुटलेल्या आहेत, बाकी शेंगा तशाच आहे. सांगायचं तात्पर्य की सरांनी जे सांगितलं की 95 दिवसासाठी हार्वेस्टिंगला क्रॉप येत आहे, पीक येत आहे काढायला, तर 95 ते 110 दिवस जे काढणीचं असतो टाईम, त्या टायमात सरसा पाणी येतो, मग आपलं ते चालतं सोयाबीनला पलट्या मारणं वगैरे वगैरे. तर हे जे क्रॉप आहे
ते याला उभं ठेवलं ना तर याला फुटत नाही आणि नुकसान होत नाही, पाणी तुंबलं तरी नुकसान होत नाही. ते एक सांगू, गेल्या वर्षी काय झालं, अतिवृष्टी होती जवळपास ना, सोयाबीन समजा असं वाढलं आणि याचं यील्ड काय 14-17 पर्यंत, 14 पर एकर. किती किती किलो टाका लागते एकरी? 27 किलो पासून 30 किलो पर्यंत. स्पेसिंग काय याची? दोन झाडांच्या मधलं अंतर 18 इंच पेरतो आम्ही. हा, आणि दोन झाडांच्या मध्ये आपलं जसं शेतकरी एकरी 25-30 किलो पेरायला पाहिजे. पण याचं कसं वैशिष्ट्य आहे की ही जात पेरल्याच्या नंतर ती काय होते की समजा काढायला आली आणि असं काढायला आल्याच्या नंतर वाळल्याच्या नंतर 20 दिवस पाऊस राहिला तर जवळपास 3 पाऊस सहन करते, म्हणजे उभ्याला उभीच राहणार. शेवटी ही कुजून जाईल, सडून जाईल समजा, पण ती उभीच राहणार, तिचे दाणे असे फुटणार देखील आणि काय. जवळपास आता ही आहे, मी घरी आमच्या चौकामध्ये उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात 44-45 पर्यंत गेलं होतं, त्यावेळेस चौकामध्ये ठेवलं होतं, आणखीन हे फुटली नाही, अजूनही फुटली नाही. असे तोट्यात सरासरी 220-210 पर्यंत शेंगा. एक शेतकऱ्यांना आणखीन एक सांगायचं होतं, ती एक गोष्ट सांगा, शेतकऱ्याला सोयाबीन किती होणार हे एक सोपं गणित सांगतो, सोपा अभ्यास केलेला आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्या सखोल केलेल्या आहे. समजा सोयाबीनचे असे आणखीन 2 घ्यायचा, झाड 3 झाड घ्यायचे, उपटायचे, म्हणजे सोयाबीनचा उतार किती येतो कसं सांगतो तुम्हाला. शेतात गेल्याच्या नंतर काय करायचं, चांगलं झाड उपटायचं नाही, असे कोणतेही 3 झाड उपटायचे, जर्मिनेशन काढतो, 3 उपटल्याच्या नंतर काय करते, शेंगा लागल्याच्या नंतर याच्या शेंगा मोजायच्या, याच्या मोजायच्या, आणि ह्या तिन्ही मग समजा याच याला 50 शेंगा, याला 60 शेंगा आणि याला 70 शेंगा भरल्या, तर सरासरीचा ज्याच्यात जास्त शेंगा आहेत सरासरीचे धरायचं आणि त्या 70 ला 6 भागायचं. 6 शेंगा जर सोयाबीनला असल्या तर शेतकऱ्याला 1 क्विंटल सोयाबीन होणं हे स्वतः अभ्यास करून काढलेले. मग सरासरी शेतकऱ्याच्या सोयाबीनला शेंगा किती असतात, 35-40-60-70-80-90 पर्यंत असतात, मग इतक्या शेंगा असतात, मग त्याला कितनं भागायचं, 6 ते भाज्य येईन ते त्याचा उतार राहिला असं. भाज्य म्हणजे वरती वरती साहेबांचं गणित आहे, प्रॅक्टिकली ते करून पाहिलेलं आहे. मला सांगा, जो रिटर्न मान्सून असतो, परतीचा पाऊस, त्याचे फायदे काय आणि तोटे काय? रिटर्न मान्सूनचे फायदेच असेल, दरवर्षी काय होतंय की मान्सून ज्यावेळेस परतो तो सुरुवातीला परतो उत्तर महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्रातून निघाल्याच्या नंतर काय होतंय की आपले जे आता तुम्हाला सांगितलं सोयाबीन आणि हरभरा, आता हे शेतकऱ्याचे जे 2 पीक आहेत समजा निसर्गावर आधारित, हवामान आधारित. जसं क्रिकेटमध्ये काय होईल, पहिले टेस्ट मॅच असायचे, टेस्ट मॅच मध्ये कसं असेल तर 2 इनिंग राहायच्या, पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग. मग पहिल्या 2 इनिंगचे समजा रन रेट काय करायचे हे करून त्याचा हे करायचं. तर समजा पहिल्या इनिंग मध्ये समजा सोयाबीन आपलं पहिल्या समजा मान्सून असतं, पहिल्या वेळेस समजा सोयाबीनला आपल्याला समजा सोयाबीन पीक पद्धत पाऊसानं गेली सोयाबीन, मग रिटर्न मान्सून आल्याच्या नंतर कमीत कमी काय होतं, हरभरा पिकत आहे, मग दोन्ही पैकी एक तरी साधत आहे, तो फायदा आहे त्याचा, तो फायदा आहे. रिटर्न मान्सूनचा कोणाला जास्त फायदा पडतो, एक उदाहरण सांगतो, म्हणजे माझा स्वतः अभ्यास आहे, मी म्हणजे लिखित ठेवलेले धरायचे आचलपूर, आचलपूर मधून वाशिम पर्यंत यायचं, वाशिम पासून येलदरीकडे यायचं, येलदरी पासून मंठ्याकडे जायचं, मंठ्याहून गेवराईकडे जायचं, गेवराईन केजकडे जायचं, केजहून लातूर जायचं, लातूरहून देवणी जायचं आणि देवणीहून अक्कोलकोट, अशी सरळ त्या ह्या रस्त्याने अशी रेष वाढायची. विदर्भ मराठवाडा? हा हा, नाही इकडलं पूर्व भाग येत आहे, इकडे पूर्व भाग येत आणि इकडे आपला पूर्व आणि पश्चिम समजा असा भाग येत आहे. मग अशी रेष वाढल्याच्या नंतर जे रिटर्न मान्सून येत आहे ते फक्त इथून इकडेच पडते, कुठं पूर्वेकडे पडते, पश्चिमेकडे पडत नाही, म्हणजे पश्चिमेकडे सतर्क करायला पाहिजे. समजा पाऊस पडल्याच्या नंतर जे आधी पेरेल त्याचाच विजय होतोय, जे उशिरा पेरेल त्याचा विजय होत नाही. सोयाबीन असो, मूग असो, उडीद असो, कापूस असो, आपल्याजवळ जी शेतात कुदळ असते 1 फूट समजा आपली 1 इंच एवढी वळ गेली की बिलकुल शेतकऱ्यांना पेरणी करायला हरकत नाही. जर कमी ओल असेल तर करायला नाही पाहिजे. त्याचं कारण एक मी सोपं सांगतो, कारण की समजा ओल 1/2 फूटच गेली तर ती उन्हाळ्यामध्ये जमीन खूप तापलेली असते, हीट असते, मग आपण बी सोयाबीनचं पेरल्याच्या नंतर ते काय होतंय, खाली गर्मी नेमका पाऊस पडलेला असतो तर गर्मी होते, गर्मीमधून बुरशी येते. एक हरभऱ्याची 2 वर्षाखाली एक जात निघाली की हार्वेस्टर न काढता येणार हरभरा, कोणता हार्वेस्टरनं, लेबर जर नाही भेटलं तर हार्वेस्टर निघते. त्याचं उद्दिष्ट कसं आहे, त्या हरभऱ्याला ना जवळपास
इथून इतके अंतरात जवळपास 30 वर समजा घाटे लागत नाही. मग ते नाही झाड नसलं तरी पाऊस पडतो, पण तो कसा पडतो आता तुमच्या इकडे बुलढाण्याकडे झालं का, खूप नुकसान झालं. इतका पाऊस पडला की एका रात्रीत 200 मिलीमीटर पाऊस पडला. राजस्थान मध्ये झाडं नाहीत, पाऊस कसा पडतो, धुधो पडतो, अतिवृष्टी होती. मग झाडं नसले तरी पाऊस पडतो, पण ढगफुटी. गेल्या वर्षी काय करतो आपण सगळ्या महाराष्ट्रात मेशी टाकला होता, 2 ते 10 दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीन काढून घ्यावी, 10 च्या नंतर पण 11 पाऊस येईल म्हणून. मग काय झालं, सगळे महाराष्ट्रातले जितक्यांचं मेशेत गेला इतके शेतकरी पळाले की सगळ्यांनी काढून घेतले आणि स्वतःचं पीक वाचिलं. महाराष्ट्र शासनानं काय केलं, 10,000 कोटीचं पॅकेज दिलं होतं समजा शेतकऱ्याला सोयाबीनचं नुकसान. पण दिसत्या मी माझ्या मेशेजवर जवळपास 50,000 कोटीची शेतकऱ्याची सोयाबीन नुकसान. अशी विद्यार्थ्यांना एक सांगू येतो, स्वप्न असे बघा की कुरडो बघू नका. की स्वप्न जर बघायचे झाले तर स्वप्न समजा तुम्ही घेतलं की आपण एका दिवस फॉर्च्युनर मध्ये फिरू, पण फॉर्च्युनर मध्ये स्वप्न जर बघायचं असलं तर त्याला कामच करावं लागतंय. तुम्ही जर काम केलं तर ते स्वप्न पूर्ण होईल, नसता तुम्ही कोरडो स्वप्न बघताल तर ते पूर्ण होऊ शकत नाही. स्वप्न बघायचं तर काम करावं लागतं, एवढं मात्र निश्चित. आणि तुम्ही काम जर केलं तर स्वप्न तुमचं पूर्ण होतं एवढं मात्र. मग स्वप्न असं बघा की तिथं मात्र तुम्हाला कामच करावं लागेल.